बनामती व एग्रो विजन द्वारा आयोजित कार्यक्रम के लिए राज्य के कृषि मंत्री अब्दुल सत्तान नागपुर आए थे इस दौरान अब्दुल सत्तान ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि राज्य के किसानों के फसल का अतिवृष्टि से हुए नुकसान का मुआवजा अनंत चतुर्दशी के दिन दिया गया। इसके साथ ही किसानों के लिए कई नई योजनाओं की जानकारी जाणकारी सत्ताद्वारा दिला जून जुलै ऑगस्टमध्ये जे नुकसान झाले होते ते बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या सत्तावीस लक्ष पासष्ट हजार सातशे सत्तावीस होती बाधित क्षेत्र हे तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस हेक्टर होते एकूण याची रक्कम पाहिली आपण तर शेतकऱ्यांना जे आपण दिले त्यांच्या अकाउंटमध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस कोटी पंच पंचवीस लाख रुपये दिले शेत जे काही खरडून गेली होती शेतीचे नुकसानासाठी छप्पन कोटी पंचेचाळीस लक्ष रुपये दिले असे तीन हजार पाचशे एक कोटी रुपये आपण गणपती महाराजाच्या विसर्जनातल्या आदल्या दिवशी ते आदेश काढले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणीस साहेब या दोघांना मनापासून धन्यवाद द्यावं लागेल का दोघांनीही शेतकऱ्यांच्याबद्दल पहिल्यांदा इतका मोठा निधी देण्याची घोषणा केली पूर्वी आपण एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे सहा हजार आठशे रुपये द्यायचो त्याचे डबल केले दोन ऐवजी तीन हेक्टर केले आणि याच्यामध्ये जे जे नुकसान झालेले शेतकरी आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत आम्हाला जे रिपोर्ट तुटक तुटक काही तक्रारी आहे परंतु मोठ्या प्रमाणावर हा जो पंचनामे करण्याचा जो सरकारची यंत्रणा होती त्यांनी बऱ्यापैकी चांगल्यापैकी पंचनामे केले म्हणून जास्त तक्रारी नाही आहे अजून पाऊस आला किंवा अजून काही कमी जास्त झाला कुठं लोकांनी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाला ज्यावेळेस भेटले मुंबईमध्ये काही लोकं आणि त्यांनी सांगितलं की सातत्याच्या पावसामुळं आमचं नुकसान झालेलं आहे पासष्ट मिलीमीटर पडला नाही परंतु सातत्याने पडला आणि त्याच्यामध्ये शेतकरी थोडं अडचणीमध्ये त्यालाही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं असेल किंवा सातत्याच्या पावसामुळे शेतकऱ्याला जी काही नुकसान भरपाई पाहिजे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि त्या माध्यमातून त्याचेही पंचनामे चालू आहेत काही ठिकाणी अनेक नवीन नवीन रोग येतात कीटकं आपण पाहिले तर गोगल गाय नावाचा एक उस्मानाबादमध्ये आणि बीडमध्ये काही भागामध्ये आला त्याचेही पंचनामे चालू आहे अशा पद्धतीने जे काही अजून कुठं चुकून राहिले असेल परंतु मुख्यमंत्री महोदयाचा स्पष्ट आदेश आहे का एकही नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहणार नाही त्याची दक्षता घेण्यासाठी माझ्यावर जबाबदारी टाकली मी खरं म्हणजे अकराशे किलोमीटर फिरलो नऊ जिल्हे फिरलो स पस्तीस छत्तीस तालुके फिरलो आणि या तालुक्यामध्ये फिरल्यानंतर ज्या ज्या बांधापर्यंत गेलो सकाळी सात वाजेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी लोक राहत होते त्या शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश दिले त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्याचा फायदा आपण आज पाहतो का अनेक शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये पैसे गेलेले आहेत ते आता ज्या वेळेस जातील विड्रॉल करतील त्यावेळेस त्यांचा नुकसान आणि विशेषतः पीक विम्याच्या बाबतीत अजून अंतिम निर्णय झालेला नाही आहे पीक विम्याच्या बाबतीत जे जे काही पीक विम्याचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे ज्या नियमाप्रमाणे त्याच्या पुढं जाऊन मुख्यमंत्री मोदयांनी असं बोललं का बाहेर पीक विमा कंपन्यांनी शेतकरी संकटामध्ये सापडल्यानंतर त्याला मदत करण्यामध्ये कुठेही कुचराई करू नये कुठेही त्या जा फार जाचाकाठी टाकूनही त्यांना मदत करावी असा आदेश मुख्यमंत्री मोदयाचा शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे